मुख्याध्यापिका ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय दामाजी न्यूज चॅनलने हा जो उपक्रम राबवलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट रित्या राबवलेला आहे. मी शाळेमध्ये आमच्या संस्थेची स्थापना 2004 साली झाली आणि त्याचबरोबर ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयाची 2006 साली स्थापना करण्यात आली. जेव्हा माझी ही शाळा लहान होती त्यावेळेस आम्ही पांडुरंग हुनमणे यांच्या वाड्यामध्ये 10x10 च्या रूममध्ये ही शाळा आम्ही भरत होतो. त्यावेळेस आमचा फक्त आमचा पद 36 होता, परंतु आज 2019 साली माझ्या शाळेमध्ये 535 पटसंख्या आहे. वेळोवेळी मला पालकांचं सहकार्य लागतं, प्रत्येक गोष्टीमध्ये सर्व पालकांचं पालकवर्गांचं पण मला सहकार्य असतं. माझे काही मुलं आहेत ते परगावहून पण येणारे आहेत, मग आम्ही त्यांना गाडीची पण सोय करून दिलेली आहे. त्याचबरोबर इतर पालकवर्ग जे आहेत काही जवळचे आहेत ते स्वतः स्वतः आणून सोडतात. अध्यक्ष संभाजी सलगर सर, सचिव सिद्धेश्वर सलगर, त्याचबरोबर नेणे सर, प्रकाश जडे सर, जडे मॅडम यांचं पण आम्हाला वेळोवेळी सहकार्य लागतं. पालक मीटिंग असेल, 8 मार्च महिला दिनाचा कार्यक्रम घेतो, दहीहंडीच्या शाळेमध्ये कार्यक्रम, विविध उपक्रम आम्ही राबवतो. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांना मी जास्तीत जास्त महत्त्व देते. आज विद्यार्थी घडला पाहिजे, कारण आज आपल्या भारताचा नागरिक आपण तयार करतो म्हटल्यानंतर आपण स्पर्धा परीक्षेला चांगलं म्हणजे मार्गदर्शन केलं पाहिजे. त्याचबरोबर आम्ही जे मुलं निवड करतो त्याचबरोबर आम्ही पालकांच्या आधी पालक मीटिंग घेतो, त्यामधून त्यांच्या मुलांची आम्ही 1-20 मार्काची टेस्ट घेतो, त्या टेस्टमधून त्या मुलांची आम्ही निवड करतो. आणि त्याचबरोबर ही निवड करत असताना पण माझे सहकारी शिक्षक सर्व स्टाफ, तसेच आमचे सलगर सर, तसेच आमच्या इंग्लिश मिडियमच्या मुख्याध्यापक, आम्ही सगळेजण मिळून आम्ही चर्चा करत असतो. आणि त्या चर्चेमध्ये आम्ही कोणते विद्यार्थी बसवायचे, मग आम्ही मंथन असेल, स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, त्याचबरोबर मंगळा टॅलेंट को, इतर 6 परीक्षेला आम्ही प्रत्येक वर्षी निवड विद्यार्थ्यांची करतो. आणि प्रत्येक परीक्षेत माझ्या शाळेतली विद्यार्थी घवघवीत यश मिळवतात. ज्या स्पर्धा परीक्षा आम्ही राबवतो त्या स्पर्धा परीक्षेमध्ये आम्ही विद्या शिक्षकांना मार्गदर्शन करतो. त्याचबरोबर शिक्षक काय करतात की जे प्रत्येक एखादी जर टेस्ट जर त्यांनी काढली असेल तर ते माझ्या मार्गदर्शनाशिवाय ते मुलांना टेस्ट देत नाहीत. म्हणजे मी 20 मार्काची असेल, 50 मार्काची असेल, 100 मार्काची असेल, मी वेळोवेळी त्यांना आम्ही मार्गदर्शन करत असतो. त्याचबरोबर त्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी आज कुठंपर्यंत आलेला आहे, म्हणजे त्या मुलाची कुवत कुठंपर्यंत आहे हे आम्हाला समजली जाते. त्याचबरोबर बक्षीस दिल्यानंतर त्यांच्या पालकांना पण आम्ही पालक मिटीमध्ये बोलून घेतो, त्यांचाही सत्कार करतो, सन्मान करतो. समाजाचा आमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ते चांगलाच आहे. सहवासात लोक असतील किंवा संस्थेचे अध्यक्ष असतील, इतर सर्वांचं मला सहकार्य लाभलं. आणि मी आजपर्यंत जे शिकले शिकत आले, माझं लग्न झाल्यानंतर जे शिक्षण होतं फक्त 11वी पास होतं. लग्न झाल्यानंतर मी 7 वर्षांनी 12वी केली आणि 8 वर्षांनंतर मी डीएड केलं. डीएड केल्यानंतर मी 9 जानेवारी 2012 मी जॉईन झाले शाळेमध्ये. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला इथंपर्यंत लग्न झाल्यानंतर, 2 मुलं झाल्यानंतर आपल्याला शिकायला भेटते आणि समाजामध्ये आपल्याला समाजसेवा करायला भेटते. समाजामध्ये आपण आपल्या शाळेचं नाव लौकिक करायचं, कसं नाव लौकिक करायचं हे माझं सतत ध्येय असतं. माझं एवढं ध्येय आहे की नियोजन करून आपली शाळा अजून नावारूपाला आणण्याचा प्रयत्न करायचा असं मला वाटतं. त्याचबरोबर अजून स्पर्धा परीक्षेमध्ये 10वीचे वर्ग चालू आहेत, त्या 10वीच्या वर्गांना वेळोवेळी मार्गदर्शन करणं, त्याचबरोबर चांगल्या शाळेमध्ये उपक्रम राबवणं, इतर सर्व बाबी मला म्हणजे मी मनापासून करते. आणि जे करायचं आहे ते मी सर्व गोष्टी माझ्या मिस्टरांशी बोलून सर्व करत असते. आणि इतर ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी
माझे मामा असतील सिद्धेश्वर सलगर, त्यांचंही मला वेळोवेळी सहकार्य लागतं आणि ते पण मग मागे पुढे सर्व सहकार्य काय जिथं कमी असेल तिथं मला लगेचच ते मला सहकार्य करतात. ह्या दोन्ही पण स्टाफमध्ये एकूण माझे 40 शिक्षक माझ्याकडे कार्यरत काम करतात. शाळेच्या गुणवत्तेसाठी सांगावंसं वाटतं की माझ्या ह्यावर्षी माझा 10वीचा पहिली बॅच आहे. त्या 10वीच्या पहिल्या बॅचचा निकाल हा 100% लागण्याचा आमचं वार्षिक नियोजन झालेलं आहे आणि माझ्या शाळेचा 10वीचा निकाल हा 100% लागणार ही मला खात्री आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक वर्षी गेल्या वर्षी माझे स्कॉलरशिपमध्ये 8वीचे 3 आणि 5वीचे 2 विद्यार्थी बसलेत आणि बुद्धिवंतमध्ये 7, मंथनमध्ये 8 असे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये माझे विद्यार्थी झळकलेले आहेत आणि ह्यावर्षीही पण नक्कीच झळकतील ठामपणे सांगते. दामाजी न्यूजने जो हा उपक्रम राबवलेला आहे त्यांचे मी आभार मानते. सत्यम शिवम सुंदरम.